मला हवा येऊ द्या या शोमधनं. वेगवेगळी पत्रं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला नेहमीच आलेली आहेत. आपण सगळ्यांनी ती खूप त्याचं कौतुक झालेलं आहे. मात्र हीच पत्रं पुस्तक रूपात येत आहेत. अरविंद जगताप यांची ही पत्रं आता तुम्हाला शब्दबद्ध झालेली दिसतील. संजय जाधव आहेत की ज्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावलेली आहे. अरविंद जगताप यांचं आवडलेलं पत्र म्हणण्यापेक्षा की सतत आठवत राहणारं पत्र म्हणजे उच्च वाटतं. नाही, मला असं सतत आठवत राहणारं एकही पत्र आठवत नाही. कारण मला अरविंद जगताप हा माणूस सतत आठवत राहतो. म्हणजे आता कसं आहे की सुरुवातीला मी खूप लाईटली घेतलं त्या माणसाला, पण जसं जसं आम्ही एकत्र भेटत गेलो आणि बोलत गेलो, प्रोजेक्ट्स करत गेलो, तसं मला अरविंद जगताप एक लेखक नाही तर मला माणूस म्हणून खूप समजायला लागला. आणि आता माझा आता मी या कन्क्लुजनला पोचलो की माणूस कसा होता, कसा असावा, तर अरविंद जगतापसारखा असावा. सो त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. डॉक्टर निलेश साबळे आपल्यासोबत आहेत की ज्यांनी ही पत्र खूप जवळनं बघितलेली आहे. किती तास देता, किती दिवस देता, आणि विषय म्हणजे कधी सुचतो असा की या या विषयावरती घ्यायला पाहिजे पत्रासाठी? नाही, पत्रासाठी तर त्यांनीच वेळ द्यायला पाहिजे असतो आणि ते आम्हाला देतात. पण अरविंद जगताप जसं मी म्हणालो की हा विनोदी कार्यक्रम आहे आणि विनोदी कार्यक्रमामध्ये एक वेगळा सेगमेंट असावा अशी खूप इच्छा होती झी मराठीची. आणि मग तो सेगमेंट पत्राच्या माध्यमातून आला, एक पोस्टमन आले आणि मग पोस्टमनने अनेक पत्रं वाचली. पण त्या पत्रांचं नंतर एक छान पुस्तक होईल, कोलाज होईल तयार, हे आम्हाला वाटलंही नव्हतं. झी मराठीच्याच डोक्यातून ही संकल्पना आली आणि इतकं छान पुस्तक बघायला मिळतं. अरविंद जगताप ही व्यक्ती कशी आहे की दोन दिवस त्यांना आधी सांगितलं आणि मग तुम्हाला लगेच पत्र मिळालं असं नाही होत, ते वाट बघत बसावी लागते. एकदा तर असं झालेलं आहे की आम्ही शूटिंग सुरू केलं होतं, पोस्टमन रेडी होता आणि त्याच्याकडे पत्रच नव्हतं वाचायला. कारण त्या लेखकांचं असंच असतं, ते सुचेल कधी ते सांगता येतं, ती वेळ नाही आहे, तो मुहूर्त असतो एक वेगळा. आणि मग शेवटी एक SMS आला, आज नाही सुचत राव. शूटिंग चालू होतं आणि तेवढाच म्हणजे आज नाही सुचत राव. आता म्हटलं आम्हालाही नाही सुचत राव, तुम्ही काही करा, आता अर्धा तास आम्ही शूटिंग थांबवतो, तुम्ही लिहून द्या. पण त्यानंतर एक सुंदर पत्र लिहून त्यांनी पाठवलं. मला वाटतं ही प्रसव वेदना ज्याला म्हणतात ना, ती लेखक अनुभवत असतो, ते त्यांनाही मान्य असेल तर तसं असतं. आणि त्या सगळ्यात एक छान गोष्ट आता सगळ्या प्रेक्षकांना मिळणार आहे, वाचकांना मिळणार आहे, तर ही जपून ठेवा, ती तुमच्या पुढच्या पिढीला नक्की मार्गदर्शक ठरेल. खरं तर एक सवय झालेली आहे हवा उद्यामधनं की एखादं पत्र की जे तुमचा मूड प्रोग्रॅमचा चेंज करतं, प्रत्येकाला असं काहीतरी आत्मचिंतन म्हणा, सिरियसपणा येतो. खूप प्रेक्षक तर आहेतच चाहते, मात्र काही सेलिब्रिटींपैकी अशी काही उदाहरणं आहेत का की ज्यांनी आवर्जून पत्राचा उल्लेख केला? हा, सचिन तेंडुलकरांसाठी लिहिलेलं त्यांनी जे पत्र होतं ते फारच मला आवडलं होतं. स्वतः तेंडुलकरांना ते पत्र फार आवडलं, त्यांनी जाताना त्याचा खूप वेळा उल्लेख केला. त्यानंतर मला आठवतं रितेश देशमुखसाठी पत्र सरांनी लिहिलं होतं, ते त्यांना फार आवडलं होतं जाईपर्यंत, आणि आत्ताही ते आठवण काढतात त्या पत्रांची. अजून अनिल कपूर आले होते तेव्हाचं पत्र, श्रीदेवी आली होती तेव्हाचं पत्र. मला वाटतं ही माणसं, मी यांचं नाव का सतत घेतोय, कारण ही माणसं हिंदी इंडस्ट्रीतली आहेत आणि त्यांना ही भाषा आपली वाटावी आणि त्यांना त्यातलं महत्त्व कळावं, हेच फार मोठं आहे आपल्यासाठी. तर मला वाटतं अनेक पत्रं आहेत जी लक्षात राहतील आयुष्यभर. एकंदरीतच बऱ्याच गोष्टी इतिहास जमा व्हायला लागल्या आणि कधी कधी वाटतं की आपण अपडेट होत नाही का नवीन पिढीशी, नवीन लोकांशी. तर असं वाटतं की नाही नाही, हे जातच आहे. काही मूल्य असतात, काही गोष्टी आहेत. तसे पत्र, ही गोष्ट आपल्यातून गेली आहे, हरवलीच आहे. ही पुस्तक रूपानं जरी आली तरी आपल्याकडून गेलीच आहे, पण किती ठरलं तरी आता ती नाही आणता येत. एकंदरीतच मानव जात समाज हा ऱ्हासाच्या दिशेनं प्रवास करतो हे अगदी आपण छातीटोकपणे सांगू शकतो. पण त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करतो आहे की काही ज्याला ब्लॅक बाजू नको बघायला, आपण पॉझिटिव्ह बाजू बघूया आणि त्या निमित्तानं आपण तसं वागलं पाहिजे. या निमित्तानं आम्ही ती झाडं लावण्याचा जो विचार करतो आहे की ऑक्सिजन कमी होणार आहे, पाणी आपण विकत घ्यायला लागलो तर ऑक्सिजन विकत घ्यायला लागणार आहे. तर या निमित्तानं अरविंद काय, मी काय, आम्ही सगळे मित्रपरिवार जो आहे तो त्या निमित्तानंच काम करतो आहे की आपण तसं हे झालं पाहिजे. तशी पत्र ही मूल्य जायलात, पण मला वाटतं रसिकांनी हे वाचणं फार गरजेचं आहे, एवढं मात्र मी सांगेन. धन्यवाद. अरविंद जगताप आहेत आपल्यासोबत. एकतर वडील आहेत आज उपस्थित आणि त्यांच्या सगळ्या परिवाराच्या उपस्थितीत पहिला पुस्तक प्रकाशन सोहळा होतोय, तर एक वेगळं फॅमिली कौटुंबिक आपण नातं जपलेलं असतं, आधी बोलणी खूप खाल्लेली असतात. तर आज काय भावना आहे?
म्हणजे पत्र हा कुटुंबाचाच भाग होता आपल्या. पत्र हे खरं तर गावाचा भाग होता. गावाकडे पूर्वी पत्र आलं की अख्खं गाव ते पत्र वाचायला जमायचं, पोस्टमन ते ऐकवायचा, आणि नंतर लोक म्हणजे साक्षरतेमध्ये वाचायला लागली. तसं ते पर्सनली वाचायला लागली, वैयक्तिक आपलं आपलं पत्र आपण वाचायला लागलो. पण हवा त्यामुळे पुन्हा एकदा त्या गावाची पार्श्वभूमी तयार झाली. गावासारखं नेपथ्य तयार झालं की एक पोस्टमन वाचतोय आणि ते सगळा गाव ऐकतोय असं वातावरण तयार झालं. आणि ते खूप पत्र ही महाराष्ट्राच्या किंवा आपल्या मराठी माणसाची खूप जवळची गोष्ट आहे. आणि आपल्याकडे लोकहितवादींची पत्रं आहेत, आपल्याकडे आपला खूप मोठा इथे म्हणजे शिवाजी महाराज आज्ञापत्र जे आहे तो तर आपल्यासाठी अजूनही प्रेरणादायी आहे. तर पत्रांचा एवढा मोठा इतिहास असताना पुन्हा एकदा या पत्रांमुळे आपण जवळीक साधतोय लोकांशी, हे फार बरं वाटतं. आणि त्यात घरातली माणसं सोबत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे बायकोला लग्नानंतर पत्र लिहिलं नाही, पण जी बाहेर पत्र लिहितो त्याची तक्रार नाही, नाही तर बाहेर काय लिहितो. तर मी एकमेव नवरा असेन की जो बाहेर पत्र लिहितोय बायकोला आवडतं. अशी एखादी दाद आहे का की ज्या तुमच्या आवडत्या हिरोकडनं तुम्हाला मिळाली पत्रासाठी? मला जेव्हा अनुपम खेर सरांचा म्हणजे त्यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली की पत्र आवडलं, तेव्हा मला खूप भरून आलं की म्हणजे अशी ही माणसं पण लक्ष ठेवून आहेत आणि या माणसांना पण ही गोष्ट आवडते. आणि त्या सगळ्यात महत्त्वाची दाद म्हणजे मला एका शाळेतल्या मुलांनी त्या सगळ्यांनी मिळून की अरविंद जगताप लोकांना पत्र लिहितात, आपण अरविंद जगतापला पत्र लिहू, आणि अशी 25-30 पत्रं त्या लहान मुलांनी शाळेतल्या लिहिली मला, तर त्यांची मी आवर्जून आठवण काढेन की त्यांचं पत्र मला खूप. काय कसं वाटतंय आज? काय पत्र सगळी तुम्हाला लिहिलेली नाही आहेत, सगळी दुसऱ्यांनाच लिहिलेली आहेत, पण काय वाटतंय? ॲक्च्युली मी हे पहिलं पुस्तक पाहिलं आहे असं नाही म्हणणार. मी याच्या आधी अरविंदच्या एकांकिका आलेल्या आहेत आणि त्याचे पुस्तकं मी ऑलरेडी बघितले आहे. पण खऱ्या अर्थानं हा जो सोहळा झाला आहे म्हणजे त्यालाही खूप समाधान आहे आणि मलाही त्याचं खूप मोठ्या अर्थाने समाधान वाटतं आहे की इतक्या सुंदर प्रकारे हा सोहळा झाला आहे. त्याचे सगळे आवडते लोक आणि जवळचे लोक त्याच्याजवळ आहेत आणि सगळ्यांनाच खूप प्राऊड फील होतं आहे. अर्थात मला भयंकर खूप जास्त प्राऊड फील होतं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात जेव्हा मी अरविंदला भेटले बोलले त्यावेळेला मी जे काही त्याच्याकडनं एक्सपेक्ट करत होते, जे काही मला वाटत होतं, ते खऱ्या अर्थाने मला ते त्याच्याकडनं म्हणजे प्रचिती येते त्याची की हो मी अगदी. हां, थोडंसं हे आहे की पत्र अजून त्यांनी जसं निलेश म्हणाला की तो चांगल्या प्रकारे पत्रात हे होतो, व्यक्त होतो, तर अर्थात त्यांनी पत्रातूनच व्यक्त व्हावं. असे काही पहिले आठवण आहे की ज्याच्या लेखणीवर तुम्ही एकदम फिदा झालं? घरातच एकदा त्याचं काहीतरी चालू होतं, डोक्यात शिजत होतं आणि माझं जेवण बनवणं चालू होतं. त्यावेळेला अचानक काही असावं की त्याच्या डोक्यात ते होत नव्हतं आणि नंतर त्यांनी एक कविता लिहिली खयाली पुलाव म्हणून आणि ती त्याच्या पद्धतीने त्यांनी जे काही लिहिलं ते खूप उत्तम होतं. आणि त्याच्यात की बायकोचा स्वयंपाक छान झाला आहे, तो शिजतोय, पण माझं काय, असं काहीतरी त्याचा एक मतितार्थ होता. आणि ते स्पॉन्टेनियसली त्यांनी त्यावेळेला केलं होतं तर ते मला डेफिनेटली खूप आवडलं आणि ते मला नेहमी लक्षात राहील. काय होतं नेमकं? नाही म्हणजे त्यातला मुद्दा एवढाच होता की घरात रोज भाकरीचा खमंग वास येतो, स्वयंपाक काहीतरी शिजत असतं, पण आपल्या डोक्यात जे शिजत असतं ते कधी कधी आपण अडकून जातो, ब्लॉक असतो. पण आणि मग आपल्या पानांना का तसा वास येत नाही, कुणाची भूक का चाळवत नाही आपलं लिखाण वाचण्यासाठी. आणि एका लेखकाचं ते मनोगत होतं की वाट पाहिली जाते जशी भाकरी होताना गॅस, तशी आपल्या लिखाणाची कधी वाट पाहिली जाईल? तर तो मुद्दा आहे की आपण ज्या दिवशी आपली पानं आपले शब्द लोकांचं पोट भरतील, मन भरतील, त्या दिवशी आपल्या लिखाणाची वाट पाहिली. बाबा काय काय वाटतंय आज? सगळे पत्र एवढी सगळी खूप सगळी लोकं प्रेम करतायत अरविंदवरती, तर पहिल्यापासूनच हा छंद होता? पहिल्यापासूनच वाचण्याचा छंद आहे त्याला आणि नाटकाची त्याची फार आवड आहे ना, तो लेखकामधून पहिल्यापासूनही होतो. आज त्याच्या पत्राचं कारण की या पुस्तकाचं प्रमोशन झालं त्याच्याबद्दल खूप आनंद झाला मला. तर आपण बघतोय की अरविंद जगताप यांची ही लेखणी आहे की ज्या जी पत्र हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातनं रसिकांनी अगदी खूप मोठ्या प्रमाणात या पत्रांचं कौतुक केलेलं होतं, तीच पत्र आता शब्दरूपी पुस्तकाच्या रूपात आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यादर्शन प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई.